शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे गुट के चेंबूर विधानसभा के निष्ठावंत विधायक प्रकाश फातिरकर के अथक प्रयास से चेंबूर सम्राट अशोक नगर एक न्यू शौचालय का निर्माण कर उद्घाटन किया गया। साथ ही एक पुराने शौचालय को तोड़कर न्यू शौचालय बनाने के लिए भूमि पूजन किया गया, जिसमें इस अवसर पर स्थानीय लोग मौजूद थे और सभी स्थानीय लोगों ने विधायक प्रकाश फातिरकर का आभार व्यक्त किया। नवीन सम्राट अशोक नगर ज्याचं हे शौचालय आहे याचं आज ओपनिंग झालेलं आहे आणि याचं मागचं आता हे झाल्यानंतर मागचं टॉयलेट घ्यायचं आहे आणि आतापर्यंत म्हणजे या 9 वर्षामध्ये जवळजवळ 2500 टॉयलेट हे शीट झालेले आहेत। म्हणजे हा पण एक रेकॉर्ड आहे। आजपर्यंत काय होतं की सगळे जुने जे टॉयलेट्स होते पंड घ्यायचे आणि फक्त रिपेअर करून मोकळे व्हायचे, ते तोडून बनवायचे नाहीत। आपण काय केलं आहे, कारण कसं आहे नुसती दागदुजी करून फायदा नसतं, त्यामुळे पूर्ण आपण तोडून बनवतो। तर या सगळे जेवढे टॉयलेट्स आहेत ते आताच्या काळामध्ये सगळे तोडून बनवलेत म्हणून आणि आज लोक पण खुश आहे। लोकांना खरं म्हणजे जास्त त्रास होतो आहे या आता हे दुसरं बनवणार, तिथे आता इंग्लिश टॉयलेट येणार म्हणजे वयस्कर लोकांना बसायला वगैरे, ते पण आपण करणार आहे आणि लोक सगळे खुश आहेत आपल्यावर। नाही चायलेंज हे बघा, चायलेंज स्लममध्ये तर चायलेंज असतंच, कारण लोकांच्या ह्या गरजा आहे, मूलभूत गरजा आहे आणि पहिल्यांदीपासून हे असंच रखडलेलं होतं। म्हणजे लोक त्या घाणीमध्ये जात होते, हे म्हणजे कसं आहे जसं जसा फंड येत होता एक टॉयलेट आपण बनवतो, म्हणून मी बोललो ना हा सगळा रेकॉर्ड ब्रेकच आपण केलेला आहे। 2500 वर म्हणजे टॉयलेट ब्लॉक्स बनवणं म्हणजे सोपं नाही आहे, पण आहे, लोकांचं प्रेम आहे म्हणून तर लोकांचं प्रेम आहे ना आपल्यावर। नाही गं कसं आहे, महानगरपालिकेने जास्तीत जास्त गटर नाले वगैरे साफ केलेले आहेत। जिथे जिथे मी आहे तिथे आमचे नगरसेवक आहेत, ते काम करून घेत आहेत, त्याच्याबद्दल वाद नाही। कारण का होते, पहिल्या पावसामध्ये जो कचरा येतो आणि तो तुमचं कितीही साफ केलं तर वरनं सगळा गाळ येतो आणि खाली अडकतो। आता असते असते जिथे जिथे तुंबलेले कंप्लेंट्स आले की मग आपली BMC जाते आणि साफ करते। खुशी आहे बस, बहुत अच्छा किए, बहुत अच्छा किए बस, हाँ बहुत अच्छा किए, हमेशा हाँ वही रहेंगे, बहुत अच्छा है। हमारे स्थानीय आमदार श्री प्रकाश भाव फातिरकर यहाँ के कार्य सम्राट आमदार हैं और मैं क्या कहूँ, मेरे शब्द कम पड़ेंगे। जो भी इनको काम दिया जाता है वो उसको सफलतापूर्वक ये काम करते हैं, चाहे वो शौचालय हो, चाहे वो मंदिर हो, चाहे वो गटर हो, चाहे वो रोड हो, चाहे कौन भी इनका स्थानीय काम हो, जो प्रॉब्लम पब्लिक इनको लेके जाती है वो सफलतापूर्वक पब्लिक का काम का निवारण करते हैं और हमें गर्व है कि हमें ऐसे आमदार का हमारे एरिया में हमको मिला है। खूप भेटणारं कारण असं आहे ना की अशोकनगरमध्ये हा पहिल्यांदा जसा हा बाथरूमचा काम झाला आहे, अजूनपर्यंत जिथे आमदार येऊन गेले कधी असा काम झालेला नाही आणि हा बाथरूम असं भाऊंनी बांधून दिलं आहे की जसं प्रायव्हेट लोकांचं घरामध्ये असतं तसं हा बांधून दिलेला आहे एकदम। भाऊचं काम त्याच्यात काही खोट आपण कधी काढू शकत नाही, एवढं चांगला भाऊ काम करून देतात। आमच्या एरियामध्ये लोकांना खूप सुविधा झाली याच्याबद्दल भाऊंना आम्ही मनापासून धन्यवाद देतो। मैं लोकप्रिय आमदार प्रकाश भाव को हमेशा उन्होंने जो है काम किया है, आज 2500 टॉयलेट उन्होंने जो है रिकॉर्ड ब्रेक काम किया है, उनके तो हम लोग को तो शब्द नहीं है बोलने के लिए। जहाँ जहाँ उनको फंडिंग होती है वो कहाँ से भी अरेंजमेंट करके, जो स्लम एरिया है कोई एरिया छोड़ते नहीं, जो जितने गरीब लोग हैं कोई गरजा हुआ है उनके घर में से खाली नहीं जाते हैं भैया। और उनका जो भी आपने देखा है, आप तो खुद हमेशा उनका जो है लाइव लेते हैं, तो कहाँ उन्होंने शौचालय देखी है, गटर लाइन देखी है और रोड के जो है उनके पास जितना फंड है। और उनके हाथ 5 वार्ड है, 5 वार्ड में उनके पास अभी हमारे यहाँ एक नगर सेवक नहीं है जो अपना हम लोग का जो है जितना हो सके वो पब्लिक को सहयोग देते हैं, सहायता देते हैं। जय हिंद जय महाराष्ट्र। हे जे आज शौचालय तयार झालेले आहे, 8 असणी शौचालय आमदार प्रकाशभाऊ फातिरकर यांच्या फंडातून झालेलं आहे। शौचालयाची परिस्थिती अशी होती की शौचालयाला भेगा पडून त्याच्यात जे मळ आहे तो रस्त्यावर येत होता। जवळच आपलं स्वामी विवेकानंद कॉलेज आहे, विद्यार्थी मुंबईत नव्हे तर देशभरातून विद्यार्थी इथून या रस्त्याने ये जा करत होते आणि ते रस्त्याच्या पायावरती विद्यार्थ्यांचे येत होते। आमच्या युवासेनेकडे या विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती, स्थानिक मंडळाची रहिवाशींची तक्रार होती, भाऊंना कळवल्यानंतर या शौचालयाचं काम करायला घेतलं। मला वाटतं साधारणपणे 25 वर्षापूर्वी या शौचालयाचं काम झालं होतं, जेव्हा शौचालयाचं काम करायला घेतलं तेव्हा
8 ते 10 ट्रक भरून इतकं आतला मैला काढण्यात आला आणि शौचालय एक तुम्ही आज बघाल 8 असणी जसं लोकांना हवं आहे, कारण की काही लोक अंगाने जरा जाडजूड असतात, तर यापूर्वी जे शौचालय होतं ते माणसानं व्यवस्थित आतमध्ये जाता येत नव्हतं. आता तर तुम्ही बघाल की एका घरामध्ये जेवढं मोठं शौचालय असतं त्याच्यापेक्षाही डबल पटीने आज सुंदर आणि इतकं छान बनवलेलं आहे. आणि आता पुढील आपण आज ओपनिंग केलं, आता पुढील 10 शौचालयाचं आपण काम करायला सुरुवात करणार आहोत. मी प्रकाश भावांचे सदर मंडळाच्या वतीने व स्थानिक रहिवाशांच्या वतीने शिवसेना क्रमांक 154 वतीने खूप खूप आभार मानतो की त्यांनी आमच्या या गोष्टीकडे खूप लक्ष करून आम्हाला काम पूर्ण करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सम्राट अशोकनगर नवजीवन सोसायटी चेंबूर या ठिकाणी जी लोकांना अडचण होती शौचालयाची, ती शौचालय ज्या पद्धतीने घाणीतून लोकं जात होती ती घाण आणि ते बघून लोकांना इथे येण्यासाठी विचार करायला लागत होता का या गाडीतून आपण कसं जायचं करून. आणि इकडील स्थानिक लोकांनी एक निवेदन दिलं सन्मानिने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यसम्राट आमदार प्रकाशभाऊ फातर्फेकर यांना, आणि त्यांनी त्या निवेदनाला त्यांना साथ दिली आणि त्यांनी या ठिकाणी येऊन त्यांना ते शौचालय बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि ते आश्वासन त्यांनी पूर्ण केलं. आज या ठिकाणी लोक अत्यंत खुश आहेत आणि मी या ठिकाणी भाड्याने राहत होतो. काही वर्षापूर्वी आमच्या इथं SRAचं काम होतं, त्यावेळेला मला इथं राहू का नको असं होत होतं, पण आज प्रकाशभाऊ फातर्फेकर यांनी ज्या पद्धतीने शौचालय बांधून दिलेलं आहे खरोखरच मी मनापासून त्यांचं धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानतो या ठिकाणी. माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सायन्स सोनाबट्टी इथे सुरू आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा, आज नाही तर कधीच नाही. 41 लाखांपासून 67 लाखांपर्यंत सर्व करा सहित. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.